सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. भारतीय संघाने रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकात 6 बाद 184 धावा पटकावत बांगलादेश समोर धावांचा डोंगर उभा केला. 185 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशकडून सलामीवीर लिटन दास यांनी तडाखेबंद खेळी करत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. दासच्या तुफानी खेळीमुळे भारताच्या अडचणी वाढताना दिसत असतानाच पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला. सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर बांगलादेशला 16 षटकात 151 धावांचं सुधारित लक्ष मिळालं. भारतासाठी धोकादायक ठरत असलेल्या दासला KL राहुलने धावबाद करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात बांगलादेशला 16 षटकात 6 विकेट्स गमवून 145 धावा करता आल्या. या विजयामुळे टीम इंडियाचा सेमी फायनल मधला प्रवेश निश्चित मानला जातोय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत आलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर निर्णय विशेष न्यायालयाने बुधवारी राखून ठेवलाय. या जामीन अर्जावर आता 9 नोव्हेंबर रोजी निर्णय देण्यात येणार आहे. संजय राऊत यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 9 नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे. PMLA संबंधित खटल्यांच्या सुनावणीसाठी नियुक्त केलेले विशेष न्यायाधीश MG देशपांडे यांच्या समोर याचिकेवर सुनावणी पार पडली. पत्राचाळ प्रकरणी ED ने संजय राऊत यांना जुलैमध्ये अटक केली होती. ते सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार SSC ST OBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला 60,000 रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी या अंतर्गत वसतिगृह शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही पदयात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यापूर्वी तेलंगणात आज पदयात्रेवेळी झालेल्या धक्काबुक्कीत राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत हे जखमी झालेत. या प्रकारानंतर त्यांना तातडीने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी कथितपणे धक्काबुक्की केल्याने राऊत यांच्या उजवा डोळा, हात आणि पायाला दुखापत झाली. हैदराबादमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत नितीन राऊत सहभागी झाले होते. राहुल गांधींच्या सोबतच ते यात्रेत चालत होते. या प्रसंगी गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस लोकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. या गदारोळात तेलंगणातील एका ACP दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत यांना जोरात ढकललं. जमिनीवर डोकं आपटेल म्हणून नितीन राऊत यांनी त्यांचा हात स्वतःच्या डोक्याखाली धरला, पण तेव्हाच त्यांच्या चेहऱ्याला सुद्धा इजा झाली. नितीन राऊत यांच्या उजव्या डोळ्याला गंभीर इजा झाली. पुणे शास्त्रीनगर येथे शिवशाही बस पेटण्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा शिवशाहीला आग लागली आहे. आज सकाळी नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर जवळ ही दुर्घटना घडली. 2 दिवसांमधील ही दुसरी घटना आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस नाशिकहून पुण्याच्या दिशेने जात होती. सकाळी 8 च्या सुमारास सिन्नर येथील माळवाडी शिवारात बस आली. त्यानंतर ती संगमनेरच्या दिशेने मार्गस्त झाली. ही बस माळवाडी शिवाराजवळ आली असता गाडीतून मोठ्या प्रमाणात धूर येताना दिसला, त्यामुळे चालकाने तत्काळ बस रिकामी केली. या बसमध्ये 45 प्रवासी होते. रस्त्याच्या बाजूला बस उभी केल्यानंतर प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. बसमधून प्रवासी उतरताच काही वेळातच बस पूर्णपणे पेटली. गुजरातमधील मोरबी पूल कोसळण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ओरेवा कंपनीच्या एका व्यवस्थापकाने ही पूल कोसळण्याची दुर्घटना म्हणजे देवाची करणी, ऍक्ट ऑफ गॉड असं म्हटलंय. या प्रकरणातील सरकारी वकिलानेच ही माहिती दिली आहे. या पुलाच्या केबल वायर सर्वसामान्यांसाठी खुल्या करण्याच्या योग्य स्थितीत नसल्याचा आणि त्या गंजत असल्याचा आणखी एक मोठा खुलासा समोर आलाय. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात तपास अधिकारी म्हणाले की पुलाची केबल गंजत होती. डागदुजी आणि दुरुस्तीच्या नावाखाली पुलाचे केवळ फ्लोरिंग बदलण्यात आलं होतं, पण जुन्या केबल्स बदलल्या गेल्या नाहीत. ऑइलिंग ग्रेसिंग देखील केलं नाही. ही बाब कोर्टापुढील सुनावणीच्या वेळी उघड झाली. गुजरातमधील मोरबी पूल कोसळण्याच्या प्रकरणाची कालबद्ध न्यायालयीन चौकशीची मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पुन्हा केली आहे. खरगे यांनी ट्विट केलंय की सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या नेतृत्वात कालबद्ध न्यायालयीन चौकशी हाच या प्रकरणातील तथ्य बाहेर आणण्याचा एकमेव उपाय आहे. झालेल्या जीवितहानीची जबाबदारी निश्चित केली पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय. खरगे आज तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज तेथे राहुल गांधी
यांच्या समवेत तेलंगणात एक जाहीर सभाही घेतली. यावेळी खरगे यांनी TRS पक्षावरही जोरदार टीका केली आहे. मोरबी दुर्घटनेच्या प्रकरणात आम आदमी पक्षाबरोबरच काँग्रेस पक्षानेही भाजपच्या विरोधात सध्या आक्रमक भूमिका घेत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस शासित राजस्थानमध्ये सप्टेंबर मध्ये उद्भवलेल्या राजकीय संकटाच्या वेळी अखिल भारतीय काँग्रेसकडून काँग्रेसच्या ज्या आमदारांवर अनुशासन भंगाच्या नोटिसा बजावण्यात आल्या त्यांच्यावर पक्षाकडून नवीन अध्यक्ष लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे असं काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी म्हटलं. त्यांनी पक्षाच्या अंतर्गत स्थितीवर प्रथमच हे जाहीर भाष्य केल्याने राजस्थान काँग्रेसमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. पायलट म्हणाले की राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीसाठी फक्त 13 महिने शिल्लक आहेत आणि CLP बैठकीप्रमाणे जे काही निर्णय घ्यायचे ते AICC लवकरच घेईल. पायलट पुढे म्हणाले की पक्षाचे नियम आणि शिस्त सर्वांना लागू आहे आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या प्रकरणी लवकरच निर्णय घेतील अशी आपल्याला आशा त्यांनी दिली. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या समोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्यातील कथित बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना ED समन्स बजावलंय. तसेच त्यांना उद्या गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश जारी केले. अवैध खाणकाम प्रकरणात तपास यंत्रणेने देशभरात शोध मोहीम हाती घेतली. हेमंत सोरेन यांचे सहकारी पंकज मिश्रा यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या साहिबगंज आणि आसपासच्या परिसरात तब्बल 1000 कोटींचे अवैध उत्खनन झाल्याची माहिती ED विशेष न्यायालयात दिली आहे. ED मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. अवैध उत्खननातून त्यांनी मोठी संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वी त्यांचे राजकीय सहकारी पंकज मिश्रा आणि इतर 2 स्थानिक मसलमन बच्चू यादव आणि प्रेम प्रकाश यांना अटक केली आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाने आज एकमेकांवर क्षेपणास्त्र डागल्यामुळे दोन्ही कोरियांमध्ये संघर्ष भडकण्याची लक्षणं दिसायला लागली आहेत. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर तब्बल डझनभर क्षेपणास्त्रे दक्षिण कोरियावर डागली. त्यातील काही क्षेपणास्त्रे दक्षिण कोरियाच्या सागरी हद्दीमध्ये पडली. यानंतर दक्षिण कोरियानेही या क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशाने आपल्या याच सागरी किनाऱ्यांजवळ क्षेपणास्त्र चाचणी घेतली. उत्तर कोरियाने कालच अमेरिका आणि दक्षिण कोरियाला धमकी दिली होती. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने कोरियाच्या द्वीपसमूहामध्ये सुरू केलेला आक्रमक युद्ध सराव ताबडतोब थांबावा, अन्यथा या दोन्ही देशांना त्यांची भयानक किंमत मोजावी लागेल असं उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं. हा युद्ध सराव म्हणजे घुसखोरीसाठीची तयारी असल्याचंही उत्तर कोरियाने म्हटलं होतं. या शाब्दिक चकमकीनंतर आज प्रत्यक्ष क्षेपणास्त्र डागली गेली आहेत.